नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण सराव संच 5.2 मधील उदाहरण क्रमांक 6, 7 आणि 8 पाहणार आहोत. सहाव्या उदाहरणामध्ये 22, 20 आणि 16, 0, 16 या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा असं म्हटलेलं आहे. या बिंदूंना नावे दिली नाहीत, आपण घेऊया ए 22, 20, बी 0, 16 आणि पी XY. पी हा मध्यबिंदू आहे असं मानू, असे मानू. म्हणून मध्यबिंदू पी चे निर्देशक बरोबर X1 अधिक X2 2 कॉमा Y1 अधिक Y2 2 बरोबर 22 अधिक 0 2 कॉमा 20 अधिक 16 2 बरोबर 22 2 कॉमा 36 2 बरोबर 11 कॉमा 18 11 18 हे पी या मध्यबिंदूचे निर्देशक आहेत. प्रश्न क्रमांक 7 मध्ये त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूंचे निर्देशक दिलेले आहेत आणि गुरुत्व मध्य काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे. हे पहिलं उदाहरण इथं दिलेलं आहे. आपण ए कंस 7, 6 बी 2, 2 आणि सी 8, 5 तर गुरुत्व मध्य जी XY मान. म्हणून गुरुत्व मध्य जी चे निर्देशक बरोबर X1 अधिक X2 अधिक X3 भागिले 3 कॉमा Y1 अधिक Y2 अधिक Y3 भागिले 3 बरोबर -7 अधिक 2 अधिक 8 3 कॉमा 6 अधिक -2 अधिक 5 3 बरोबर इथं -7 अधिक 2 -5 -5 आणि 8 3 3 कॉमा 6 2 गेले 4 अधिक 5 9 3 1 आणि 3 हे गुरुत्वमध्यचे निर्देशक आहेत. दुसऱ्या उदाहरणामध्ये हे तीन बिंदू त्रिकोणाचे तीन शिरोबिंदू आहेत असं दाखवलेलं आहे. तर गुरुत्वमध्याचे आपल्याला निर्देशक काढायचे आहेत. ए कंसात 3, 5 बी कंसात 4, 3 सी कंसात 11, 4 आणि जी XY. म्हणून गुरुत्व मध्य जी चे निर्देशक X1 अधिक X2 अधिक X3 भागिले 3 कॉम Y1 अधिक Y2 अधिक Y3 भागिले 3 बरोबर 3 अधिक 4 अधिक 11 भागिले 3 कॉम -5 अधिक 3 अधिक -4 भागिले 3 बरोबर 3 × 4 = 7, 7 × 11 = 18 भागिले 3 कॉमा -3 + 5 म्हणजे -2 + 2 आणि -4 + 6 = 3 बरोबर 3 × 18 आणि 3 × 2 = 6, 6 + 2 हे गुरुत्वमध्यचे निर्देशक आहे. तिसऱ्या उदाहरणात हे तीन बिंदू त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. आपण ए 4, 7 बी 8, 4 सी 7, 11 आणि जी XY मान. म्हणून गुरुत्व मध्य जी चे निर्देशक बरोबर X1 अधिक X2 अधिक X3 भागिले 3 कॉमा Y1 अधिक Y2 अधिक Y3 भागिले 3 बरोबर 4 + 8 + 7 = 3 कॉमा 7 + 4 = 11 = 3 बरोबर 4 × 12 = 19 कॉमा 7 × 4 = 18 = 22 हे त्या बिंदूचे निर्देशक आहेत. आता उदाहरण क्रमांक 8 मध्ये ए बी सी या त्रिकोणाचा गुरुत्वमध्य जी 4 + 7 दिलेला आहे. या त्रिकोणाच्या दोन शिरोबिंदूंचे निर्देशक दिलेले आहेत.
तिसऱ्या शिरोबिंदूचे निर्देश विचारलेले आहेत. म्हणून गुरुत्व मध्याच्या सूत्रानुसार जीचा एक्स निर्देशक बरोबर एक्स वन अधिक एक्स टू अधिक एक्स थ्री भागिले तीन हा एक्स निर्देशक वजा चार आहे. एक्स वन ची किंमत वजा चौदा अधिक तीन अधिक एक्स थ्री भागिले तीन बरोबर वजा बारा वजा अकरा अधिक एक्स थ्री वजा बारा अधिक अकरा बरोबर एक्स थ्री वजा एक बरोबर एक्स थ्री. आणि गुरुत्व मध्ये जीचा वाय निर्देशक बरोबर वाय वन अधिक वाय टू अधिक वाय थ्री भागिले तीन हा वाय निर्देशक वजा सात बरोबर वाय वन आहे वजा एकोणीस वाय टू अधिक पाच अधिक वाय थ्री माहीत नाही भागिले तीन वजा सात त्रिक वजा एकवीस बरोबर वजा चार अधिक वाय थ्री ची तीन सॉरी वजा चार आता इकडे येतील वजा चौदा आणि वजा एकवीस अधिक चौदा बरोबर वाय थ्री आणि वजा सात बरोबर वाय थ्री. त्यामुळे या सी बिंदूचे निर्देशक आहेत एक्स वजा एक आणि वाय निर्देशक आहे वजा सात.